शिंदे आणि फडणवीस सरकारवरती संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 वन ए नुसार राज्याचं मंत्रिमंडळ किमान 12 मंत्र्यांचं असणं बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही असं ट्विट करत राऊतांनी राज्य सरकारवरती टीका केली. दरम्यान गेल्या 2 आठवड्यांपासून राज्यात 2 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ जे निर्णय घेत आहे त्याला घटनात्मक वैधता नाही आणि त्यामुळे हे काय सुरू आहे असा सवाल राऊतांनी राज्यपालांना ट्विटमधून विचारलेला आहे. तर राऊतांचं ट्विट नेमकं काय आहे पाहूया. भारतीय राज्यघटनेच्या कलम 164(1)(a) नुसार मंत्रिमंडळ किमान 12 मंत्र्यांचं असणं बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. संजय राऊतांनी हे ट्विट केलेलं आहे. तर गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ आहे. जे निर्णय घेत आहे त्याला घटनात्मक वैधता नाही असं देखील संजय राऊत या ट्विटच्या माध्यमातून म्हणाले आहेत. राज्यपाल हे काय सुरू आहे असा थेट प्रश्न संजय राऊतांनी राज्यपालांना केलाय. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे. या दोघांनी शपथ घेऊन 2 आठवडे झाले तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे. दरम्यान नव्या सरकारनं पाकिटमारीमधून बहुमत मिळवलं असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला. तर राज्यात अजूनही मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, तसंच दोघांचं कॅबिनेट हा चेष्टेचा विषय झालेला आहे अशी टीकाही राऊतांनी केली आहे. दोघांचं कॅबिनेट जगात कोणी पाहिलंय का? 15 दिवस होत आले. ठीक आहे, ते माझ्यावर टीका करतायत, त्यांना माझी टीका झोंबते, पण मी महाविकास आघाडीच्या वतीनं बोलतो, मी शिवसेनेच्या वतीनं बोलतोय, मी या राज्याचा जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून बोलतोय. विधानसभेतला नाही, काय निर्णय घेतात, काय आदेश देतात कोणाला माहीत नाही. असं का सरकार, असं राज्य चालतं? बहुमत जे त्यांनी प्राप्त केलेलं आहे ते पाकिटमारीतून केलेलं आहे, सरळ मार्गानं नाही. आणि इतिहासामध्ये याची नोंद राहील, एक घटनाबाह्य बेकायदेशीर सरकार इथे आलं. ह्या लोकांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला बाळासाहेब ठाकरेंची सत्तेसाठी, आणि घटनाबाह्य पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत. बहुमत जे त्यांनी प्राप्त केलेलं आहे ते पाकिटमारीतून केलेलं आहे, सरळ मार्गानं नाही. आणि इतिहासामध्ये याची नोंद राहील, एक घटनाबाह्य बेकायदेशीर सरकार इथे आलं. ह्या लोकांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला बाळासाहेब ठाकरेंची सत्तेसाठी, आणि घटनाबाह्य पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला. औरंगाबाद शहराचं नाव आता छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णयही घेण्यात आला. अल्पमतातील महाविकास आघाडी सरकारनं 29 जूनला काही निर्णय घाई गडबडीनं घेतलेले होते, त्यावर पुढे कायदेशीर बाबी निर्माण होऊ नयेत यासाठी हे प्रस्ताव फेर सादर करण्याचे आदेश होते असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. नामांतराचा ठराव विधिमंडळामध्ये मंजूर करून तो केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. MMRDAला विविध विकास प्रकल्पांसाठी 60,000 कोटींचं कर्ज उभारण्याला मान्यता देण्यात आलेली आहे. औरंगाबादचं शहराचं जे नाव आहे ते छत्रपती संभाजीनगर असं या ठिकाणी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद शहराचं नाव जे आहे ते धाराशिव करण्याबाबतचा देखील मोठा निर्णय शासनाने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे. त्याचबरोबर नवी मुंबईचं जे एअरपोर्ट आहे त्याला देखील लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असं देखील देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. लवकरच याचा कायदा तयार करावा लागतो, त्यामुळे विधानमंडळाच्या अधिवेशनामध्ये ठराव करावा लागतो कायद्यापेक्षा. याचा ठराव विधानमंडळ मंजूर करेल आणि त्यानंतर ते केंद्र सरकारकडे मान्यतेला आम्ही पाठवू आणि त्या ठिकाणी पाठपुरावा करून ते देखील आम्ही लवकरात लवकर मंजूर करून घेऊ. MMRDA जे आहे
ते मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट जे आहेत राबवते आहे, म्हणजे विविध क्षेत्रामध्ये MMR मध्ये आणि आपल्याला माहित आहे मेट्रो, फ्लायओव्हर, रस्ते, ट्रॅफिकच्या वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक प्रकल्प, किंबहुना शिवडी नावाशेवा अतिशय मोठा प्रकल्प, हे अनेक प्रकल्प जे आहेत ते MMRDA राबवते आणि ते राबवत असताना त्यांना जी काय आर्थिक आवश्यकता असते त्याच्यासाठी त्यांनी 60,000 कोटीपर्यंतचं कर्ज उभारण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याला मान्यता दिलेली आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून सेना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली, तर भाजपच्या नेत्यांनी मात्र सरकारचं कौतुक केलेलं आहे. पाहूयात नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय. आम्ही नेहमीच म्हणतो छत्रपती संभाजी महाराजचं एअरपोर्टचं नाव सुद्धा त्या दृष्टीकोनातून आम्ही ठरावापासून पाठवलेलं आहे. मग ह्या लोकांनी त्या ठिकाणी अजून का केलं नाही दिल्लीमध्ये? आता या ठिकाणी मी या सरकारला सांगू इच्छितो, आम्ही तुमचा निषेध का आम्ही तुमचा निषेध व्यक्त का केला की तुम्ही स्थगिती दिल्यामुळे का आम्ही निषेध व्यक्त केला त्याच्यामुळे तुम्ही जागे झाले? अरे करून टाका लवकर म्हणून. आणि म्हणून आज ती त्या ठिकाणी तुम्ही कॅबिनेटमध्ये येत आहे. आम्ही तुमचा काही आभार व्यवहार मानत नाही, पण तुम्ही फक्त त्या ठिकाणी दिल्लीतून केंद्र सरकारकडनं या नावाचा सँक्शनिंग लवकर घेऊन या तुम्ही. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणं किंवा उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करणं किंवा जे नावं त्यांनी बदलण्याच्या संदर्भामध्ये विमानतळाचाही निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय उद्धवजींनी शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतला. मला वाटतं एक निर्णय घेतला तर त्याच्यावर शिक्कामोर्तब पुढच्या कॅबिनेटमध्ये कुणाचंही सरकार असलं तर त्यांनी करावं. ते नामकरण झालेलं मागे करून आम्ही नव्यानं ठराव करू आणि नव्यानं आम्ही नामकरण करू, हा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे. हे स्वप्न माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनीच 15-20 दिवसापूर्वी पूर्ण केलेलं आहे. आता त्याचीच रेष ओढलेली आहे. मुद्दाम स्थगित करायचं आणि पूर्ववत करायचं अशा पद्धतीनं हा निर्णय झालेला आहे. परंतु काही हरकत नाही, या निर्णयाचं स्वागत आहे. कारण परंतु हा निर्णय माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतलेला होता आणि ज्याला स्थगिती दिल्यानंतर संभाजीनगरच्या जनतेचा प्रचंड रेटा, प्रचंड दबाव या सरकारवर आला. म्हणून कधी नव्हे ते ताबडतोब परवा गुरुवारी आणि आज शनिवारी कॅबिनेटची बैठक होती आणि त्याच्यात निर्णय झालेला आहे. परंतु हा निर्णय करताना छत्रपती संभाजीनगर असं नाव दिलंय, VT चं CST झालं अशा पद्धतीने होऊ नये ही खबरदारी येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागेल. खऱ्या अर्थाने आज माननीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे नेते यांनी करून दाखवलं आणि हा अधिकृत ठराव आज पास केला. त्याच्यामुळे जो हिंदू संस्कृतीचं जतन करेल त्याचं कधीच पतन होणार नाही. ज्यांनी जतन केलं नाही त्यांचं पतन झालं. थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. सरपंच किंवा नगराध्यक्षच नव्हे तर मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतीही जनतेतून निवडा असं म्हणत अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधलाय. थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयावरून देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं हे उत्तर. 2014 मध्ये भाजप सरकारच्या कार्यकाळात सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेण्यात आलेला, पण महाविकास आघाडी सरकारने मात्र तो निर्णय बदलला. आता पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर पुन्हा सरपंच जनतेतून निवडीचा निर्णय घेण्यात आलाय. विशेष म्हणजे या निर्णयाचं समर्थन करताना फडणवीसांनी विरोधकांवरही निशाणा साधला. थेट नगराध्यक्षाची निवडणूक झाल्याबरोबर त्यावेळेसचं आमचं जे सरकार होतं भाजप शिवसेनेचं, आमचे सगळ्यात जास्त लोक निवडून आले. महाराष्ट्र नाही, महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्यच मागे राहिलं होतं की जिथे थेट नव्हतं. जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये सरपंच थेट आहे, जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये नगराध्यक्षाच्या निवडणुका थेट आहे, काही राज्यांमध्ये तर महापौर थेट निवडणूक आहे. अजित दादा जे म्हणतायत पराभव दिसतोय म्हणून ते बोलतात. पण देवेंद्र फडणवीस थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचे फायदे सांगत असतानाच अजित पवारांनी पुन्हा एकदा सरकारवर घणाघात केला. थेट जनतेतूनच निवडण्याचे एवढे फायदे असतील तर मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतीही थेट जनतेतूनच निवडावा असा टोला अजित पवारांनी लगावला. थेट निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही जर नगराध्यक्ष थेट करता, तुम्ही सरपंच थेट करता, मग तुम्ही मुख्यमंत्री थेट करा, तुम्ही पंचायत समितीचा सभापती थेट करा,
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष थेट करा, राष्ट्रपती पण सगळ्या नागरिकांनी त्या मतदानान करा राष्ट्रपतीची निवडणूक, असं नसतं। डेमोक्रेसीमध्ये काही परंपरा आपल्या वडीलधाऱ्यांनी घालून दिलेले आहेत। एकंदरीतच नवं सरकार आलं की आधीच्या सरकारचे निर्णय बदलणं आणि त्यावरून राजकारण होणं हे नित्याचंच बनलंय, पण हे करताना नेत्यांनी सामान्य मतदार आणि जनतेचाही विचार करायला हवा। केवळ राजकीय फायद्याकरता निर्णय न घेता यातून जनतेचाही फायदा विचारात घेतला जावा हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।